बाथरूम की चीज़ों को कोई अगर आपको बोल रहा है कि हैंड वॉश मशीन वॉश कर सकते हैं, दैट मीन्स या तो वो ज़्यादा चालाक है या तो आपको वो बेवकूफ़ बना रहा है। क्योंकि हायबोली ब्लॉग्स वगैरह आल्यामुळे जसजशी डिस्काउंट जे आम्ही कमिट केलं होतं ते आम्ही कमिटमेंट पूर्ण केलेले आहे व्यवस्थित त्यांना। थँक्यू। नमस्कार मंडळी, मायबोली ब्लॉग्सतर्फे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आपण पुन्हा एकदा चाललो आहोत ऋणानुबंध या प्रदर्शनाला भेट द्यायला। तुम्ही म्हणाल पहिला व्हिडिओ तर अपलोड केला होता, पण तो आपण पहिल्या दिवशी शूट केला होता, त्यामुळे बरेचसे जे नवीन स्टॉलधारक आहेत ज्यांनी फर्स्ट डेला आपले स्टॉल्स पूर्णपणे रेडी केले नव्हते, त्या स्टॉलधारकांना आज आपण भेट देणार आहोत। त्याच्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन प्रोडक्ट्स बघायला मिळतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता आलो आहोत आपण ऋतुजा फॅशन्स यांच्या स्टॉलवरती। हे आमचं इलास्टिक बेडशीट आहे। अच्छा, याला फिटेड म्हणतात। ॲक्च्युली आपल्या बेडला घालण्यासाठी ऑल ओव्हर असं हे इलास्टिक लागलेलं असतं। वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही इझिली धुवू शकता, काही प्रॉब्लेम नाही। फक्त त्याला इलास्टिकला एकत्रित करायचं, एक रबर लावायचं आणि तुम्ही वॉशिंग मशीनला टाकू शकता। अच्छा, ह्याचा हा ब्रँड आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे, स्वतःचं कोल्हापूरचं मॅन्युफॅक्चर आहे। हेच आहे का ते? हेच आहे। अच्छा, फिटेडवाले बघा, फिटेडवाले सुंदर आमची क्वालिटीज म्हणजे। आणि तुम्हाला बाहेर ही 1700-1800 ऑनलाईन येते, ही आमची 1150 आम्ही देतो, कारण आम्हाला घरोघरी पोचायचं आहे म्हणून। जयपुरी हवी असेल, हे जयपुरी नावाने आहे पण ही आमची कोल्हापूरची आहे। अच्छा, आणि जसेच आमचे वरचे हे सगळे प्रकार आहेत ना सिंगल बेडशीटचे, ते 450-400 रुपये रेंजमध्ये आहेत, पण हे आमचे कोल्हापूरचे आहे। हे कम्फर्ट, हे आपण ACमध्ये, जसं आता आपल्या घर सगळ्यांना AC ही गरजेची झाली ऑक्सिजनसाठी, तसंच हे आम्ही कम्फर्ट बनवलं आहे। ह्या कम्फर्टमध्ये कुठलाही कापूस नाही, कुठलंही फम नाही, दोन चादरमध्ये हे बनवून हे बनवलेलं आहे। आमची जी मशीन्स आहेत, ह्याला जे आम्ही आता ह्या लोकांनी नेऊन वॉशिंग मशीनमध्ये वापरल्यात, धुवून परत रिपीट घ्यायला आले। स्टिचिंग वगैरे बघा, अगदी व्यवस्थित आहे। हां, स्टिचिंग तुम्हाला न सुटणारी, म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये तुटलं तुमचं सुटणारच नाही आहे। ह्याच्यामध्ये आमच्याकडे कम्फर्टमध्ये कलर्स एवढे सुंदर आहेत की लोकांनी आम्हाला ॲप्रिशिएट केले ह्याच्यासाठी। आणि ह्याची रेंज काय म्हणाला? ह्याची 1250। 1250 आणि हे डबल बेड, आणि हे डबल बेडसाठी कम्फर्टच आहे ना? हे पण कम्फर्ट आहे। आणि ह्या बॅग्स आहेत, ह्या सगळ्या घरी बनवलेल्या आहेत, घरी आमच्या बनवतात ह्या बॅग्स। ह्या ज्या बॅग्स आहेत त्या सगळ्या घरी बनवलेल्या आहेत यांनी। ह्या माळा, त्याच्या व्यतिरिक्त ह्या माळासुद्धा आहेत, ह्या पण आमच्या घरी बनवलेल्या आहेत। एक माळीसाठी 2 दिवस जातो आमचा, पण ही घरी एकदम लुक वाईज खूप सुंदर। B16 आमचं स्टॉल, B16 आहे। या स्टॉलला तुम्ही जरूर भेट द्या आणि भरपूर शॉपिंग करा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार, माझं नाव सचिन आहे। माझ्या ज्वेलरीचं, माझ्या स्टॉलचं नाव आहे नेहा ज्वेलरी आर्ट आहे। आता मी तुम्हाला काही नवीन पॅटर्न्स दाखवतो। याच्या आधी तुम्ही माझे बाकीचे पॅटर्न तर मागच्या लॉगमध्ये बघितले असाल। आता जस्ट आलेले न्यू पॅटर्न्स बघा। हे जापनीज पर्ल्समध्ये अशी पॅटर्न आलेलं आहे। लुक बघा तर कसं आहे आणि लेंथ बघा। अच्छा, लेंथ आहे याची, खूपच मोठी आहे। हे तुम्ही डबल टिबल करून पण वापरू शकता। आणि ह्याचे जे मोतीचे पॅटर्न आला, पॅन्डल दिलेला आहे ना, तो पण दोन्ही बाजूनी आहे, म्हणजे उलट सुलटचा प्रश्न येत नाही। ओके, हा एक पॅटर्न आहे। यांची पॉलिश जात नाही, हे जे मोती आहेत ना, यांची पॉलिश जात नाही। अच्छा, हे मोती बघा आणि पॅन्डल बघा। जो रोज दाखवलाय ना मध्ये, तो वन साइड व्हाइट आहे, वन साइड व्हाइट, वन साइड ब्लॅक आहे। तुम्ही दोन्ही साइड ने यूज करू शकता। बरोबर आहे, छान। हा दुसरा पॅटर्न आहे, हे पण जॅपनीज मोतीच आहे। जॅपनीज पर्ल्स आहे, जॅपनीज पर्ल्स आहे। फुल लेंथ नाही आहे हा, एवढाच येणार। त्याच्यामध्ये दोन चेन येणार, त्या चेन मध्ये एका चेन ला मोती आहे, एक प्लेन आहे, आणि नंतर हा एका चेन ला ही मोती आहे, एक प्लेन आहे, आणि खाली ह्यात मिक्स आहे, हा मल्टी कलर्स आहे। हा पण क्रिस्टल पण आला, व्हाइट मोती आणि हा इंग्लिश ग्रे आहे, मस्तच, छान। हे पण छान। ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बघा, इथे हा ब्लॅक व्हाइट अँड ग्रे शेड आहे, इथे पुढे पिंक अँड व्हाइट शेड आहे। प्लेन व्हाइट पाहिजे तर प्लेन व्हाइट पण। अच्छा, याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत, इथे दोन आहेत, तीन कलर्स आहेत। हा एक पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये हो, ह्याचा तुम्हाला गोल्डन बेस पाहिजे, गोल्डन बेस पण मिळणार। हे कानाच्या पाळीपुरतेच राहणार। अच्छा, स्टोन आहे, मदर पर्ल आणि मोती। अच्छा, तिन्ही याच्यात आहे। हा, एकही स्टोन चिटकवलेला नाही, सगळे पॅकिंग स्टोन, पॅकिंग स्टोन आहे। हो,
याचं रॉकेट आहे, ज्युपिटर आणि ॲस्ट्रो आहे हे. तुम्ही स्टड, लेडी बर्ड पण छान आहे आणि फ्लावर हे बघा, ही त्याची वेबसाईट आहे. अच्छा, पण वाटायला ते कसं वाटतंय असं पूर्ण कानामध्ये मधलं स्टड दिसत नाही, पूर्ण ते रिंग असल्यासारखं वाटतंय. बघून घ्या, न्यू आहे एकदम. शाळा कॉलेज मधला असेल एकदम बेस्ट आहे. बॉय अँड गर्लची पेअर आहे, एका साईडला चिमणी आहे, दुसऱ्या साईडला फ्लावर आहे. त्यांच्याकडे भरपूर टाईप्सचे इयरिंग्स आहे. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये इयरिंग्स पण आले, लहान मोठे पाहिजे लहान मोठे पण आहेत. नाजूक कवर सगळे पॅकिंग स्टोन आहे, सगळे डायमंड्स पॅकिंग स्टोन. हे रॅम्बो शेड आहे, इनसाइड असे रॅम्बो शेड आहे. कुठल्याही स्टोन ला कसल्याही प्रकारचं प्लेटिंग नाही हे बघा, पूर्ण मागून पण असं भरलेलं आहे हे बघा. हे कानात घातल्याच्या नंतर जी पाळी असते ना आपली, हो ती कंप्लीटपणे कवर होणार आहे, त्याच्यामुळे पूर्ण असा क्यूब घातल्यासारखा वाटणार आहे. ज्याच्या कानाला होल नसेल अच्छा तेही घालू शकतात, असेही कानातले आहेत, मागे क्लिप आहे. अरे वा, तुम्ही एकदा कानात घातलात ना तर परत ते काढायची गरज नाही. आणि हा पेच आहे, हा इथे असा एकदा लावलात ना की तुम्हाला हा स्टड जो आहे हा मागे टोचणार नाही. काय प्राइस असेल तरी? एक 350-250 पासून स्टार्ट आहे. वेगवेगळ्या वन पीस वरती वगैरे पार्टी वेअर साठी खूप छान. हे पण सुंदर पॅटर्न बघा, हो ते असे येणार. मला स्टोन पाहिजे, रॉ स्टोन, कटिंग स्टोन्स वगैरे सगळी व्हरायटी. तुम्ही जे मागणार तसं पद्धतीने तुम्हाला, म्हणजे जसं डिमांड आहे तसं सप्लाय आहे. विजिट द्या नक्की, तुम्हाला अजून काही वेगवेगळ्या व्हरायटी पण बघायला मिळेल नक्कीच नक्कीच. आणि तुमचा नंबर आहे स्क्रीन वरती, तर कोणालाही कॉन्टॅक्टही करायचं असेल तर करू शकता. पण 12 तारखेपर्यंत इथे अव्हेलेबल आहे, तेव्हा तुम्ही नक्की भेट द्या. धन्यवाद सर, धन्यवाद. या स्टॉलवरती आपल्याला रेडीमेड ब्लाउजेसचे वेगवेगळे डिझाईन्स दिसत आहे. नमस्कार. नमस्कार, माझं नाव कीर्ती मोहिते आहे, मी ठाण्यावरून आली आहे. हां, माझ्याकडे रेडीमेड ब्लाउज, कुर्ती, टू पीस आहे. कुर्ती आहे 2-3 पीसमध्ये. आणि साधारण काय रेंज असेल तरी? ब्लाऊजची 300 पासून आहे आणि कुर्ती 500 पासून स्टार्टिंग. हां, आणि मटेरियल वगैरे काय असेल? कॉटन, काही मसलिन वगैरे असं कुर्तीमध्ये. हां, ब्लाऊज कॉटन आणि आपले थोडं फॅन्सी आहे. फॅन्सी आहे बघायला मिळतात आपल्याला इकडे. ब्रोकेट वगैरे सगळे असतात. तुम्हाला कॉन्टॅक्ट जर करायचं असेल 9372918051. ठीक, थँक्यू. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमच्याकडे सगळे कॉटन मध्ये कुर्ते आहेत ना? कॉटन मध्ये, रिवॉन मध्ये, असे मल्टी शेड येतील, सॉफ्ट कापड आहे. याच्यामध्ये लहान मुलांपेक्षा छोटी साईज आहे. एक वर्षापासून तर बिग साईज पर्यंत कुर्ती भेटेल आपल्याकडे. अच्छा, आणि काय रेंज आहे साधारण? हे 250 ला आहे लहान मुलांचं. अच्छा, हा एक वर्षाच्या मुलाला होणार, मुलीला होण्यासाठी आहे. छान आहे, छोटी मोठी ऑल साईजेस भेटतील तुम्हाला. थोडाही कलर खाली उतरणार नाही. हे बघा, इकडे व्हाईट वरती पण एवढं मल्टी शेड दिलेलं आहे, कोणताही धाग्याचा रंग खाली येणार नाही. 100% गॅरंटी आहे. हा एक वेळेस वाद झालेला आहे आणि सॉफ्ट कापड आहे रेवांचं. सॉफ्ट कापड, छान कलर. लॉंग मध्ये पाहिजे, लॉंग मध्ये पण आहे असे रेवांचे. मल्टी शेड मध्ये सॉफ्ट कापड आहे, गर्मीसाठी स्पेशल आहे. एकदम थंड कापड राहील, त्याच्यामध्ये असं फुल वर्क पण येईल. आणि हा कॉटन आहे 550 का? तुमचं ऑनलाईन नाही करत, एक्झिबिशनलाच करता फक्त? हो. ठीक आहे, धन्यवाद. सेल सेल सेल. नमस्कार. नमस्कार. स्ट्रोक्स क्लबमध्ये काय काय आहे व्हरायटीज त्या सांगा. सगळ्या प्रकारचे टी शर्ट्स, पॅन्ट्स आणि सगळे भेटतील. अच्छा, टी शर्ट्स आहेत.
ह्यांची रेट स्टार्टिंग 500 पासून आहे, सेलमध्ये आहेत म्हणून 500 आहेत, बाहेर असं बघायला गेलं की 700 रुपयाला पडतात. सगळ्यांचाच रेट सेम आहे का डिझाईन वाईज? कुर्ते 300 आहेत, हे पण 500 आहेत. अच्छा, कुर्ते 300 आहे. ऑल कुर्ते कसले पण प्रिंटेड किंवा असे घेतले तरी 300 मध्ये. 300 आहेत आणि टी शर्ट 500 आहेत. हे प्रीमियम क्वालिटीचे आहेत, हे बाहेर 1000 पडतात, आपल्याला इथे 700 पडेल कारण की सेल आहे. आणि अगेन हे फुल स्लीव्स आहेत, 500 पर्यंत येतील हे. आणि परत हे वर पुढे जे दिसतात चेक्स मध्ये शर्ट्स वगैरे, हे 400 आहे. आणि हे डिजिटल प्रिंट असावी ना ही वाली? हो. ह्या सगळ्याची प्राइस काय? 500 ह्याच्यावरती पण सेल आहे. हो, 300 पर्यंत आहेत ना? हा, 300. अच्छा, हे कॉटन मध्ये शर्ट्स आहेत सगळी, हाफ शर्ट्स. ह्याची काय प्राइस म्हणाले? ह्याचे 250 आहे, 300 आहे, 500 आहे. जो भी मतलब कस्टमर आएंगे हमें बोलेंगे कि मतलब कोई क्रिकेटर के साथ फोटो चाहिए या किसी भी चीज के साथ चाहिए, तो हम कस्टमाइज बना के देंगे. वो एक दिखा सकते हैं, ये डिज़ाइन हमारा है, हमारे ब्रांड का है, ये हमारा लोगो है ब्रांड का. अच्छा, ये आपका लोगो है? यस. ठीक है, आपके कॉन्टैक्ट डिटेल्स मैंने स्क्रीन पे ऐड कर दिए हैं, अगर किसी को भी कॉन्टैक्ट करना है. 12 मई तक आप यहाँ पे हो तो में हमारा शॉप रीओपन होने वाला है. अच्छा, रीओपन होने वाला है. वो कब तक होने वाला है सब कुछ आइडिया? 1 मंथ. 1 मंथ का. ठीक है, थैंक यू सो मच सर, थैंक यू. आणि फळांचा राजा आंबा. नमस्कार सर. नमस्कार. बेवरेजेस फ्युजन फिस्ट मध्ये तुम्ही काय काय आहे या स्टॉलवर? काय काय आहे? लस्सी आहे, सरबत आहे, सोडा आहे, मॉकटेल्स आहेत, त्याच्यानंतर मोहितो आहे, त्याव्यतिरिक्त सर्व प्रकारचे आमरस आहे, 3 प्रकारचे देवगड, रत्नागिरी. सो तुमच्या मागे ही मोठी लिस्ट जी दिसते आहे ते सगळं इथे अवेलेबल आहे? हो, सगळं. आणि हे कोणते आंबे आहेत? देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस दोन्ही आंबे मिळतात. दोन्ही आहे. आमच्याकडे मे महिन्याच्या एंड पर्यंत 31 मे पर्यंत आंबे मिळतात. हे नैसर्गिकरित्या पिकवलेले आहेत, आपण कोणते केमिकल वापरत, नैसर्गिकरित्या पिकवल्यामुळे त्या सगळ्या आंब्यांवर तुम्ही बघू शकाल दाग येतो. हो, बरोबर. बाकीचे आंबे असे प्लेन असतात, प्लेन आंबे केमिकलने त्याच्यामुळे ती बाहेरून खराब होत नाही, आतून खराब होतो. हे आंबे वरून खराब होणार आले होता ना, एक जरी आंबा खराब निघाला तर मी तुम्हाला दुसरा रिप्लेस करून देतो. आणि साधारण रेट वगैरे काय? 800 रुपये डझन आंबे सर. देवगड आणि रत्नागिरी 800 रुपये 200 ग्रॅम आंब्याची साईज. 200 ग्रॅम आंब्याची साईज आहे. तुम्ही बघू शकता, एक आंबा मी हातावर घेऊन बघू शकते का साईज वाईज? हा बघा. तर हे छास आहे, मँगो ज्यूस आहे, मँगो ज्यूस आहे, देवगड हापूस आमरस. अच्छा, हा पल्प आहे की आमरस आहे? पल्प आहे. पल्प आहे, याच आंब्याचा आपण पल्प बनवतो. अच्छा. हां, बोला. 31 मे पर्यंत आंबे मिळतील, त्याच्यानंतर काय काय तुमचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे? 8080-639413. धन्यवाद, थँक्यू. कलमकारी आहे ना हे सगळं? रिव्हर्सिबल जॅकेट्स आहे. इसका क्या प्राइस रहेगा? 750 की रेंज में. रिवर्सेबल जैकेट्स आहेत 750 च्या रेंज मध्ये, वेगवेगळ्या डिझाइन्स आहेत. आणि इसमें लॉन्ग में भी है, लॉन्ग जैकेट्स आहेत. लॉन्ग जैकेट्स आहेत, ती पण रिवर्सेबल आहेत. हां, ये भी रिवर्सेबल है, बोथ वे पहन सकते इसको. और इसका क्या प्राइस है? ये आएगा 1150 की रेंज में. डिजाइन है, ऐसा वन पीस है. वन पीस? हाँ, इसका 2.5 मीटर का गेयर है, ये 1500 की रेंज में आएगा, ये अनारकली टाइप में. हाँ, बाकी कुर्तीज़ है ऐसे कॉलर पैटर्न में, ऐसे स्लीवलेस में भी है, वन पीस है, राउंड नेक में कुर्तीज़ है, ये सब 850 के रेंज में. बाकी शॉर्ट कुर्तीज़ है राउंड नेक में कॉलर पैटर्न में, ये दोनों आएगा 650 की रेंज में. बाकी स्लीवलेस के ऑप्शन में आपको स्पेगेटी आएगा. हाँ. स्लीवलेस शॉर्ट कुर्तीज़ है. हाँ. ऐसे क्रॉप टॉप चाहिए, सब कलमकारी के क्रॉप टॉप. हाँ. बाकी देखिए प्रिंट्स ऐसे सब आएंगे नॉर्मल कुर्तीज़ के. ऐसे प्रिंट्स डिफरेंट डिफरेंट प्रिंट्स आएंगे, खूब सुंदर कलर्स आणि सुंदर प्रिंट्स आहेत. इसका क्या रेंज रहेगा सबका? 850 के रेंज. 850 के रेंज.
अच्छा, आपके कुछ कॉन्टैक्ट डिटेल्स हैं? मैम मेरा कॉन्टैक्ट डिटेल है, मेरा नाम प्रशांत है एंड मेरा फ़ोन नंबर 8369182538 एंड मेरा इंस्टाग्राम आईडी है कवाई फिट्स। कवाई फिट्स, कवाई फिट्स। हाँ धन्यवाद। पैठणी फॅब्रिकपासून ही हा क्लच बनवलेला आहे, मस्त छान साडीवरती वगैरे घ्यायला, आणि बरेचसे इथे वेगवेगळ्या डिझाईन्स पण पैठणीच्या डिझाईन्स आहे। अरे वा, हे पण छान आहे, पण छान आहे, हे पण छान आहे, छान। हा पाऊच आहे, हा एक क्लच आहे, सुंदर। नमस्कार मॅडम। नमस्कार, बोला। बघितलं आम्ही बरंच साड्यांच्या फॅब्रिकपासूनच इथे बनवल्या गेल्या, जसं तुमच्या मागे पण आम्हाला दिसत आहे, त्याच्याबद्दल सांगू शकाल का? स्कर्ट ब्लाऊज आहे। स्कर्ट ब्लाऊज आहे, अच्छा। 6 महिन्यापासून ते 10 वर्षापर्यंतच्या साईजमध्ये मिळू शकतात, अशा वेगवेगळ्या छान आहे। आणि हा बघा, हे कोपऱ्यामध्ये हा जो फ्रॉक बनवलेला आहे त्याच्यावरती मधोमध बघा नथ, हां ती पण हँडमेडच आहे, कसं काय एम्ब्रॉयडरी फॅब्रिकचीच केलेली आहे, अच्छा। आणि या बॅग्स आहेत, या शीतल कंपनीच्या बॅग आहेत। कोणत्या? शीतल, अच्छा। त्यांच्या अगदी छोट्या पाऊचपासून अगदी मोठ्या बॅग, ट्रॅव्हलिंग बॅगापर्यंत सगळ्या बॅग आहेत, सगळ्या बॅग 100 प्रकारच्या वर प्रकार आहेत, शिवाय बँक पाऊच वगैरे आहे। अच्छा, बँकेचे इथे आहे त्यांचे पाऊच, बँकेसाठी आपण, हां हे आता हो म्हणजे सगळ्याच गोष्टी एकाच, चेकबुक म्हणा पासबुक म्हणा सगळं एकाच, पासपोर्ट वगैरे पण एकाच, चेकबुकसाठी पण वेगळं केलं आहे तुम्ही, फोटो ठेवायला, मस्तच छान। आणि काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का? 8080639713। धन्यवाद। अच्छा, ही सगळी आयुर्वेदिक औषध आहे। नमस्ते सर, आप कहाँ से आए? लखनऊ। लखनऊ उत्तर प्रदेश से आए हैं और ये यहाँ वहाँ से लाए आप ये सब मैक्सी? प्योर कॉटन हैंडलूम लखनऊ। प्योर कॉटन हैंडलूम, क्या रेंज रहेगी? 530 से स्टार्टिंग है। 530 से स्टार्टिंग है, वाइट में भी काफ़ी अच्छा है, ये वाला भी काफ़ी अच्छा है। तो फुल लेंथ और 3/4 में भी है, नाइट सूट भी है, नाइट सूट भी है। नाइट सूट का क्या रेंज है? 850 850 है ये, अच्छा है सर। और एम्ब्रॉयडरी भी अच्छा है, एम्ब्रॉयडरी का थोड़ा ज़्यादा रहेगा ना रेट? 650 है। तो आपके कुछ कॉन्टैक्ट डिटेल्स रहेंगे? है ना, बताइए। 9987006737। थैंक यू, धन्यवाद सर। आप कहाँ से आए? लखनऊ से आए, बहुत अच्छा अच्छा कलेक्शन है आपके पास। कहाँ पे है गोडाउन? थाने में गोडाउन, थाने में गोडाउन, सिर्फ एग्जीबिशन में ही देते लगाते हैं। गोडाउन है, अच्छा, कॉटन में ही है ना ये सब? हाँ, सारा कॉटन। क्या रेंज रहेगा इसका? 550 से स्टार्टिंग है, यहाँ पे अवेलेबल आएगा मेरे पास 3200 के करीब। अच्छा, 550 से स्टार्ट हो गए 3000 के करीब आपके पास सब? ये कौन सा है? ये वेस्कोस है भाई, 3200 प्योर फैब्रिक है। इसके कलर्स आते हैं क्या? कलर 40 साल लगे। अच्छा, इसके कलर्स भी अवेलेबल है। और ये जो है सामने वाले, इसमें लाइनिंग मिलता है कि ये ऐसे विद लाइनिंग के साथ? विद लाइनिंग के साथ आता है ये, 650 का आएगा। 650 विद लाइनिंग ना? अच्छा अच्छा, काफ़ी अच्छे। ये सिर्फ कुर्तीज आएगी, हैंड वर्क आएगा ये बूटी। ऑनलाइन मेरा चलता है गूगल पे, हयात लखनऊ कुर्ती करके पेज है हमारा,
कौन सा? इंस्टाग्राम हयात्स लखनवी कुर्ती, हयात्स लखनवी कुर्ती। धन्यवाद। अच्छा, ये सब क्या रखा है आपने? कुर्ता नाइटीज़ है, 350 से 550 तक। कलर्स तो बहुत अच्छे अच्छे दिख रहे हैं इसमें। ये कप्तान सूट है, ये स्कर्ट्स है, अच्छा पैंट स्कर्ट है, वैरायटी बहुत मिलेगी, वैरायटी बहुत है। ये भी ब्लू काफ़ी अच्छा दिख रहा है, फ्रॉक है, ये ऐसा ही पहन सकते हो, मेरे जींस लेगिंग्स पे पहन। क्या छोटे बच्चों का फ्रॉक है? 5-6 साल का है। 5-6 साल। आपके कुछ कॉन्टैक्ट डिटेल्स है? इन भी करते हैं, हेल्प और प्रोडक्ट। थैंक यू, धन्यवाद। आप कहाँ से आए? कलकत्ता से आए हैं। ये बहुत सुंदर सुंदर साड़ीज, कौन सा ये? फुलकारी दुपट्टा, इसमें कलर्स भी है बहुत सारे। 2 मीटर का रहेगा ना ये? 2 मीटर है। काफ़ी अच्छा है, बहुत अच्छा अच्छा है। आप सिर्फ एग्जीबिशन में ही लगाते हैं? ऑनलाइन करते हैं? ऑनलाइन नहीं, नहीं करते हैं। अच्छा ठीक है, धन्यवाद। आता आपण या ज्या स्टॉलवरती आलेलो आहोत, तिथे आपल्याला दिसतं आहे बॅक टू बेस, म्हणजे आपल्या पुरातन काळातली जी मातीची भांडी आहे, जसं इथे दही लावायचे मातीचे भांडे, गॅस स्टोव्हवर मातीचे स्वयंपाकाचे भांडे। नमस्कार भाऊ। नमस्कार, माझं नाव रवींद्र विठ्ठल भगत, कोल्हापूर। काय ती पूर्णपणे मातीपासून तयार केलेली आहेत, काय काही घंटी वगैरे छान आहेत बघा आरतीसाठी, शोकेस पॉट आहेत, शोकेसचे पॉट्स दिसतात इकडे बरेचसे। तुम्ही दिवा लावून वरती कापूर वगैरे किंवा लिक्विड वगैरे ठेवू शकतो, त्याचा तुम्ही छान वापर करू शकता। दगडूशेठ हलवाई वगैरे आहे, अरे मस्तच गणपती, शोकेस वगैरे। अच्छा, बाळू मामांचे पण सेट आहे? हा पूर्ण बाळू मामांचा चाऱ्याचा सेट आहे। अच्छा बघा, परत फ्लावर पॉट्स आहेत, वेगवेगळ्या आपल्या डिझाईन्स दिसतात, भगवान बुद्धांचं ही आहे, लँटर आहे, लँटर आहे, हो ती गणपती बप्प बसलेले दिसत आहे। हे दूधकांडी ठेवण्यासाठी पाणी आणि त्यांनी ठेवलेलं पण आहे, ऑलरेडी ठेवलेलं आहे पाणी। हा 350 रुपयाला 1 लिटर, 2 लिटरचा 450 रुपयाला आहे। तांब्या भांडा आहे, 300 रुपयाला पाणी ठेवलेलं आहे। हा बॉटल आहे थंड पाण्यासाठी, थंड पाण्याच्या बॉटल्स, कढई वगैरे आहे, फ्राय वगैरे, भाज्या काहीतरी करायसाठी भाजी। पण आता मला हे सांगा, जेव्हा गॅस चुलीवरती हे भांडी वापरणार, ते सर्वप्रथम वापरताना काय करायचं? त्याच्या आधी पाण्यामध्ये 24 तास भिजत ठेवायचे। अच्छा, पाण्यातनं भांडं काढलं की त्याला जरा सुकून ठेवायचं, सुकल्यानंतर डायरेक्ट गॅसवर ठेवायचं, मिडियम गॅसवरती आधी भांडं तापू द्यायचं, भांडं तापल्यानंतर फोडणी वगैरे ते झाल्यानंतर मग हाय पाणी वगैरे घातलं की हाय फ्लेम करायचं। हाय फ्लेम केला, 4-5 उकळी वगैरे आलेत, भांड्याची भाजी शिजली म्हटलं की ते बंद करून द्या, अगदी 1/2 तास त्याच्यामध्ये गरम राहते आणि स्वादिष्ट म्हणजे चव त्याची अप्रतिम येते। साफ करताना, हां साफ करताना त्याच्यामध्ये जरा लिंबू आणि मीठ घालायचं आणि नारळाचा काथ्याच्या स्क्रब याने वॉश करून घ्यायचं, पूर्णपणे क्लीन, तेलकटपणा वगैरे हा निघून। साबण वापरायचं नाही? साबण वापरलं नाही, वापरलं तरी चालतं। छान कलेक्शन आहे आहे की 96046-38701। धन्यवाद, थँक्यू। शुद्ध ताजा खरबस कसा पॅक आहे? हा गुळाचा आहे, वातावरण गरम असल्यामुळे ऑर्डर पण घेतो आम्ही आणि होम डिलिव्हरी पण देतो। तुमचा नंबर वगैरे काय? नंबर आहे, हा गुळाचा खरबस आहे, हा गुळाचा खरबस 1.5 किलो 150 रुपये आहे आणि साखरेचा खरबस जो आहे तो 120 रुपये पावतो। या नंबरवरती कॉल करा, विश्वास पवार, श्री विश्वास पवार यांना या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, जर तुम्हाला फ्रेश खरबस हवा असेल, गुळाचा किंवा साखरेचा। धन्यवाद सर, धन्यवाद। नमस्ते सर। नमस्कार जी। नमस्कार, मैं खड़ा हो जाता हूँ जी। नहीं नहीं नहीं, आप बैठ के भी बात कर सकते हैं। अच्छा, वेरी गुड। बताइए, ये मैडम जी, ये राजस्थान के सब स्वीट हैं। अच्छा, अचार है, इसके अंदर चिक्की है, तिल पट्टी है। हाँ जी,
के पाँच सात टाइप के मेरे पास अचार हैं। ये महिला लोग लेडीज लोग सब अचार बनाते हैं गांव के अंदर। अच्छा, जो बचत गट रहते हैं, स्मॉल स्मॉल जैसे महाराष्ट्र के अंदर बचत गट है, वैसा ही लेडीज जो है यहाँ पे अचार बनाती है और हम लोग उसको बेचते हैं। तो ये अचार आपने ऐसे ये सैंपल खोल के रखे हुए हैं, हर चीज़ का सैंपल है। ये तड़का है, लहसुन का, मिर्ची का चटनी, ये खूटा मिर्ची है, वो नींबू का खट्टा मीठा, लाल मिर्ची है, हरा मिर्ची है। अरे वाह, बहुत सारे अचार। और ये मिठाई के पैकेट पड़े हुए हैं, ये खुले हैं, पिस्ता का चक है। तो ये सब प्राइस जो है 300 रुपए का आधा किलो मिठाई है और 100 रुपए का एक पैकेट अचार है। 100 रुपए का एक पैकेट अचार है। 200 ग्राम उसका वेट आएगा। और हम लोग राजस्थान से हैं, स्टॉल हमारा राजस्थान से है, मैं मुंबई कर हूँ। अच्छा, आप मुंबई कर हैं, तो ये कैसा, आप ऑनलाइन भी इसको सेल करते हैं? ऑनलाइन भी सेल करते हैं। तो आपसे कांटेक्ट कैसे किया जाए? हम लोग, हमारा फ़ोन नंबर है, उसके अंदर आप कांटेक्ट कीजिए। कम से कम 1000 रुपये का आपको ऑर्डर देना पड़ेगा जी। कांटेक्ट नंबर बता सकते हैं? 9819873403 जी। धन्यवाद सर। थैंक यू। गॉड ब्लेस यू। थैंक यू सर, गॉड ब्लेस यू टू। प्योर काजूच्या वड्या असतात, अजिबात भेसळ नसते, मेवा नाही, बाकी कोणतंच नाही, प्योर काजू आणि साखर। वेगवेगळे फ्लेवर्स आहेत, पिस्ता फ्लेवर आहे, हा खंडाई फ्लेवर आहे आणि हा रोज फ्लेवर आहे। यांचं स्मॉलर वर्जन पण अवेलेबल आहे। याचं 10 क्वांटिटी आहे आणि हे 15 वड्यांचं पॅकेट आहे। आणि हे कितीचं आहे? हे 10 वड्यांचं, 10 वड्या आणि 15। याचे प्रिझर्वेटिव्ह अजिबात नसतात, सो इट इज बेस्ट फॉर चिल्ड्रन ॲज वेल ॲज ओल्ड पीपल। हे आमचं कार्ड आहे, इफ यू वॉन्ट टू ऑर्डर यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर। थँक्यू मॅम। आणि हे लिक्विड? तांबे, पितळ, कासव, पंचधातू आणि मार्बल, एवढं सगळं ह्याच्याने छान स्वच्छ होतं। 100 ml 210 ला आहे। 100 ml 210 रुपये। आणि ही चांदी धुण्याची पावडर आहे, 50 ग्रॅम 120 रुपयाला। अच्छा, 120 रुपयाला। चिमुटभर पावडरमध्ये तुमची मूर्ती चांदीची खूप छान स्वच्छ होते। मूर्ती ओली करायची, चिमुटभर पावडर घ्यायची, त्यात 2-3 डिशवॉश लिक्विड घालायचं, टूथब्रशने घासायचं, स्वच्छ झालं की धुवायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं। खूप छान स्वच्छ होतं, पण हे असं हाताला चांदी झिजत नाही आणि हाताला लागलं तरी हात खराब होत नाही, सुरसुरत नाही। यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे। धन्यवाद मॅम। थँक्यू। इथे आपल्याला सगळे ड्रायफ्रुट्स दिसत आहेत एकदम। नमस्कार मॅम। नमस्कार। माझं नाव माधवी बाळापूरकर आहे। आमच्याकडे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत, गुलकंद आहे, प्रवाळयुक्त गुलकंद आहे, उन्हाळ्यासाठी उपयुक्त असे गुलकंद आहे। आणि याच्या व्यतिरिक्त? याच्या व्यतिरिक्त हे फणसाची भाजी आहे। अच्छा, फणसाची भाजी आहे, कच्चा फणसाची भाजी आहे। तर तुम्ही ती फोडणी घालून करू शकता, म्हणजे कधीही अवेलेबल आहे अशी। आणि आमरस आहे, आमरसही आहे, कोकम सरबत आहे, म्हणजे कोकणी प्रोडक्ट, सगळे कोकणातले सगळे प्रोडक्ट्स आहेत आमच्याकडे। यांच्याकडे हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत, हे नटमिक्स म्हणून वेगळा प्रकार आहे आमच्याकडे। अच्छा, याच्यामध्ये कॉर्नफ्लेक्स, मुसळी, सीड्स, बेरीज आहे आणि याला हनी टच केलेले, पौष्टिक असं, म्हणजे दुधात वगैरे, दुधात घालून खायला। आणि हा साधारण पॅक कितीला आहे? हा 500 रुपयाचा अर्धा किलोचा आहे। 500 रुपये अर्धा किलो। आणि तुमचं काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9004839298। धन्यवाद। थँक्यू। नमस्कार मॅडम। नमस्कार, मी श्रीमंतिनी गायकवाड कोल्हापूरहून आली आहे। माझा आंबा भडंग लोणचं चटणी याचा स्टॉल आहे, मिसळ मसाल्याचा आहे, कढीपत्ता चटणी स्पेशल आहे, ड्रायफ्रूट लोणचं आहे, परत हे आंबा भडंग जयसिंगपूरचं फेमस आहे, आणि हे हळदीचं एक लोणचं आहे, म्हणजे जे आयुर्वेदिक आहे, माईनमुळ्याचं लोणचं आहे। माईनमुळा म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? मी फर्स्ट टाइम हे नाव ऐकलं। माईनमुळा म्हणजे जे आयुर्वेदिकच आहे, आपलं हळद जे असतं
जी मुळं असतात खाली जमिनीत त्याच्यापासून ती मुळं काढून त्याच्यापासून ते लोणचं बनवलं असतं. ते पण खूप आयुर्वेदिक आहे, हेल्दी असतं, हेल्दी असतं ह्याला. आणि सगळ्या बाकीची चटणी आहे आणि मिसळ मसाला पण 5 लोकांसाठी जो इन्स्टंट तुम्ही मिसळ करू शकता त्याची. अच्छा, त्याची करू शकता. आणि तुम्ही एक्झिबिशन्सला लावता की ऑनलाईन पण ऑर्डर्स घेता? हां, एक्झिबिशन्स लावतो ऑनलाईन पण. ऑनलाईन ऑर्डरसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा? 8055 5169 6969 या नंबरला करायला लागेल. 8055 5169 6969. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. आता आपण आलो आहोत निर्मई स्पायसेस यांच्या स्टॉलवरती, जिकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पण घरी बनवलेले मसाले. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव शीतल गायकवाड. माझ्या स्टॉलवर मी हे स्वतः बनवलेले पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंक्यामध्ये कुठलेले हे मसाले आहेत. कुठलेही प्रिझर्वेटिव्ह कलर्स नाही आहे आणि हे सहज वर्षभर दीड वर्ष टिकू शकतात. असं पहिला स्पेशल मालवणी मसाला आहे, माइल्ड मालवणी आहे. कांदा लसूण मसाला. या मसाल्यामध्ये सगळे गावठी इन्ग्रेडियंट आहेत. कांदा, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळे गावठी आहे. ते तुम्ही स्पेशल गरम मसाला, कश्मीरी मिरची पावडर, जी आजकाल प्रत्येकाच्या किचनमध्ये मिळतेच. आणि याची क्वालिटी तुम्ही, याचा रंगही बघू शकता. रिझल्ट चांगले आहे. माझे मसाले बाहेरगावी पण जातात. आणि हे आहे धणा जिरा पावडर, स्पेशल बिर्याणी मसाला, चहाचा मसाला दिसतोय आपल्याला. 12 मे पर्यंत तुम्ही आहात अवेलेबल लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन येथे. तर तुम्ही जरूर या, प्रदर्शनाला भेट द्या. आणि स्टॉल नंबर आहे तुमचा 8, टेबल नंबर 8. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. नाव फॉर्म ऑर्गॅनिक्स आणि त्यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. अच्छा, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि इथे छान स्लोगन दिसत आहे, गौमाता बचाए पर्यावरण बचाए, वी वर्क फॉर काऊज. हॅलो. सो वी वर्क फॉर काऊज असं तुमच्या इथे स्लोगन दिसत आहे. येस मॅम, आमचे जे 80% जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे गौमाताच्या ह्याच्यापासूनच बनवलेले आहेत आम्ही. अच्छा अच्छा. सो मला आल्या दिसलं आहे ते, ह्याच्याबद्दल सांगाल का? हे काय आहे? हे मॅम नारळाची जी शेंडी असते ना त्यापासून बनवलेला आहे. हा काठ्या आम्ही त्याच्यापासून बनवला आहे. आणि हा कसं तुमच्या हात वगैरे जे असतात ना आणि असे खराब वगैरे होणार नाही होणार. आणि याची काय प्राईस असेल तरी? हे तुम्ही जर एक घेणार असाल तर 30 रुपीजला आणि दोन घेसाल तर 50 रुपीजला. 50 रुपीजला. तिळाचं तेल आहे. आमच्याकडे ॲनिमल फॅट फ्री सोप्स पण आहेत. हां, हा भांड्यांचा आहे आणि हा कपड्यांचा सोप आहे. कपड्यांचा सोप आहे. परत हा कॉम्पॅक्ट पण आहे, फाउंडेशन पण आहे, आम्ही तुपापासून बनवलेला आहे. परत ही चमक पावडर आहे. तुमच्याकडे सिल्वर, कॉपर, ब्रासची जी भांडी असतात ते तुम्ही आणि क्लीन करू शकता. त्याच्याकडे सोप्स पण आहेत, वेगवेगळे सोप्स. हे आयुर्वेदिक हिना आहे. चंदनचे आहे, कुंकू आहे, चंदन आहे, अष्टगंध आहे, दक्षिणात्य कुंकू आहे, दक्षिणात्य पण कुंकू आहे. परत हे भीमसेनी कापूर आहे, हे तुम्ही इंटेक पण करू शकता. अच्छा, इंटेक पण करू शकता. हो, पाण्यातून इंटेक करू शकता. परत चिक्स आहेत. आणि ही शेणी आहे. शेण्या पण आहेत दूध घालण्यासाठी. हो, आणि इथे पण हे वेगवेगळे हे आमचे हँडवॉश आहेत. हँडवॉश. हो, आम्ही वेगवेगळे फ्लेवर्समध्ये त्याला बनवलं आहे. त्याच्यात केमिकल वगैरे काहीच ॲडेड नाही, एकदम ऑर्गॅनिक आहे. आणि आमच्याकडे डिशवॉश लिक्विड पण आहे. अच्छा, डिशवॉश लिक्विड. हो, धन्यवाद. थँक्यू. इथे कॅरिकेचरचा म्हणजे व्यंगचित्राचा एक स्टॉल आहे पण ते इथे अवेलेबल नाही आहे. पण त्यांनी इकडे त्यांचे जो काही कॉस्ट आहे, जसे ब्लॅक अँड व्हाईट व्यंगचित्र असेल तर 399 आणि कलर असेल तर 699 चार्जेस आहेत, ते त्यांनी इथे मेन्शन केलेले आहेत. आपण जाऊ. जुहू बीच गोला, सबसे बड़ा बॅनर आपका है. जुहू बीच गोला चौपाटी, चौपाटी, जुहू चौपाटी का गोला. आप यहाँ पे आए, पहली बार आपने ऐसा एग्जीबिशन में लगाया कि लगाते हैं आप एग्जीबिशन? लगाते हैं. अच्छा अच्छा, तो अभी समर है तो ज़्यादा आपको आता रहेगा ना, अच्छा रिस्पांस है ना. तो गोला और क्या क्या रखा है आपने? हमारे पास आइस गोला है और मलाई गोला है. अच्छा. और हमारे पास सोडे की वैरायटी है. सोडे में जीरा मसाला, फ्रेश लाइम फ्लेवर सोडा, लाइम वाटर सोडा सभी है. अच्छा, तो प्रॉपर मशीन के साथ आप यहाँ पे आए हैं और इतने सारे फ्लेवर्स हैं. चलिए, धन्यवाद. थैंक यू. थैंक यू.
नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव ऋतू पेंडुरकर. अच्छा. आणि छान आम्हाला ॲक्सेसरीज दिसते इकडे, आणि बऱ्याच म्हणजे म्हणतात ना गोल्डनमध्ये तर आहेच, पण या ज्या याला काय म्हणतात म्हणजे ऑक्सिडाईज, तर आम्ही अँटिक प्युअर सिल्वर आहे 9 to 5 म्हणजे जसं आपलं 24 karat गोल्ड असतं तसं सिल्वरची प्युअरिटी असते 9 to 5. ते 9 to 5 सगळं प्युअर सिल्वर आहे, आणि आता ह्या ऑक्सिडाईज ज्वेलरीचा ट्रेंड असल्यामुळे त्याला वरती आपण प्लेटिंग केलं आहे ऑक्सिडाईजचं. आणि जर तुम्हाला हे जर का नको असेल असं तुम्हाला असं हे फाईन सिल्वरमध्ये सुद्धा एका करून फाईन हे वॉश केलं की ते असंच होईल. ओके. एकदम आपले शेकडो वर्षापासूनचे जे डिझाईन्स आहेत ते आहेत एकदम अँटिक. बिल्वपत्र म्हणतात किंवा हे वज्र ठीक आहे. काय म्हणतात? हे बिल्वपत्र आहे. बिल्वपत्र हे वज्र ठीक आहे. हे जे की आपलं अजंटाचे सिम्बॉल्स आहेत तुम्ही ते बघू शकता. हे सगळे सिम्बॉल्स आहेत. आपण केलं आहे बघा, आपल्याला दिसतं ह्याच्यामध्ये अजंटाचे सिम्बॉल्स आहे. सुंदर. आणि हे सगळं प्युअर सिल्वरमध्ये हँडमेड असतं. तुम्ही किती पिढ्या वापरलं तरी हे काही खराब होत नाही, किंवा त्याची कॉस्ट आहे तर कमी होत नाही, कारण त्याची व्हॅल्यू डे बाय डे वाढतेच आहे. त्यामुळे तुमची एक इन्व्हेस्टमेंटच होते. हे सगळं हाताने एम्बॉस केलेले आहेत. अरे वा सुंदर. चपळा हार किंवा पोहे हार नव्हतो, चपळा. त्याच्यामुळे तनमणीचे प्रकार दिसतात. हे तनमणी आहे, तनमणी आहे. ह्याला हे सगळ्याला तुम्हाला स्टॅम्पिंग येणार 9 to 5 सिल्वरची प्युअरिटी. अच्छा, हे बघा हे स्टॅम्पिंग आपल्याला दिसतं आहे. तर हे प्युअरिटीचं स्टॅम्पिंग आहे, बरोबर ना? प्युअर आहे. तनमणी फोड म्हणतात ह्या सगळ्याबरोबर. तुम्हाला इयरिंग्स पण येतील इकडे. हे आपला जो तनमणी आहे आत्ता आपण पाहिलेला सिल्वरचा, त्याच्यावरती हे 600 ml गोल्ड चढवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गोल्डचा तनमणी बनवायची काहीच गरज नाही. हा तुम्ही ॲज अ गोल्ड म्हणून यूज करू शकता. त्याला मल्टी कलरमध्ये बेड्स दिले आहेत. हां. आणि तुम्हाला कोल्हापुरी साज, कोल्हापुरी साजाला एक वेगळं महत्त्व आहे. त्याच्यामध्ये देवीचे जे आपले विष्णूचे दशावतार आहेत नारायणाचे, ते सगळे सिम्बॉलाइज केलेले असतात. आणि जे हाताने सगळं काम केलेलं असतं ते मी बघा. हे नॉर्मली कोल्हापुरी साजमध्ये असं असतंच का तुमच्या या कोल्हापुरी साजमध्ये? सगळ्या कोल्हापुरी साजमध्ये असतं, फक्त एवढे हे जे सिम्बॉल्स असतात ते एवढे क्लिअर आहेत. जे आहेत हा चांदीचा जो आहे तर हे सगळे सिम्बॉल्स बघा एक, आणि याच्यामध्ये बघा एकदम क्लिअर दिसत आहे. हे शंख चक्र गदा पद्म मज, आणि आपल्या ज्या नर्स असतात ते प्रॉपर तिथे तिथे येतं, त्याच्यामुळे ते आपली सगळं सिस्टीम कंट्रोल करत असतं. मी इकडे जे बिल्वपत्र घातलं आहे तर ही जी नर्स आपली ब्रेनला जाते ते कूल राहतं आपलं. इथून वरचा जो आपला पोर्शन आपल्या लेडीजना तर हातची खूप गरज असते, आणि बिल्वपत्रामुळे एकदम कूल राहतं. तुम्ही यूज करून त्याची ट्रायल घेऊ शकता. नक्की त्याच्या मागे प्रत्येकाला हे आहे. हे बकुळी हार आहे. बकुळीची फुलं कधीही त्याचा वास फ्रेग्रन्स जात नाही, कायम बरोबर आहे. आणि हा दिसायला पण किती फ्रेश दिसतोय बघा पीस. हा लक्ष्मी हार आहे, जवमणी हार आहे, हे पुतळी हार आहे, चंद्रहार आहे. हा पुतळी हार बघा एकदम अँटिक चंद्रहार आहे. हा चंद्रहार आहे. चिता, दिस इज अ फर्स्ट नेकलेस, एकदम अँटिक. पूर्वी जेव्हा नेकलेस इंट्रोड्यूस झाला नव्हता तेव्हा हेच लोक घालत होते. आणि नंतर हे सगळ्या प्लेटेड आहे. ही महार आणि टीक आहे. आपण थेट आणलेली त्यासारखीच, पण गोल्ड प्लेटेड बिल्वपत्राची टीक. आपण चांदीवरती गोल्ड तो असा चांदीमध्ये बघितला आपण. गोल्ड प्लेटेड ओरिजिनल पुतळी हार आहे आपल्या देवीच्या गळ्यामध्ये. वेगवेगळे मंगळसूत्र पण दिसत आहे. ओरिजिनल शिंदेशाही तोडे जे आपले एकदम महाराष्ट्राची शान म्हणतो आपण, शिंदेशाही तोडे आहेत चांदीमध्ये. 25 तोळ्याचे आहेत. 25 तोळ्याचे पेर एक ट्विस्ट होतात अशी. जरी ओरिजिनल चांदी असेल तरच हातात घेऊन बघू शकते मी. अरे वा, अशी हेवी पण आहेत. कहू तोडे असतात ते. कहू तोडे आहेत. पारिजातक तोडे आहेत. अच्छा, हे पारिजातक आहे. त्याचं काम बघा ह्याच्यावरती केलेलं सुंदर काम आहे. आणि हे कुठचे? रामराज बघा कुठेही बाहेर. ही जी आता याला आपण मासोळी म्हणतो. हो, ही जी मासोळीचं डिझाईन आहे कुठेही नाही भेटत सध्या. बरोबर. आणि हे आपण हा थर्ड
स्पेसिफिक सगळ्या रिझन्स आहेत आणि आम्हाला ती आज जाणायला मिळाली. म्हणजे जेव्हा तुम्ही बिल्वपत्राचं सांगितलं की हाच बजेटमध्ये नसेल तर हाही ऑप्शन आहे. सगळ्या एकदम 300-400 रेंजमध्ये. पण मग हे काय येतं, हे कोणतं मेटल आहे? कॉपरच्या पण बनवलेल्या आहेत. हे सगळी हँडमेड ज्वेलरी आहे. हँडमेड ज्वेलरी आहे. नाजूक मंगळसूत्र दिसत आहे. आणि या इथे गोल्डनमध्ये पण ठुशा आहे. पण एक छोटंसं वेगळं पण आपल्याकडे हे पण आहे. गर्भरेशमी प्युअर सिल्कचे कण आहेत. खूप सुंदर आहे. आणि त्याची जी प्युअरिटी आहे ना, त्याच्यामुळे तो एकदम लोकांना ज्या माहिती आहे त्यांना हो ऍक्च्युली. आणि असं हे बघण्यात नाही आहे. सुंदर आहे हे. म्हणजे ह्याच्यामध्ये कलर पण असतील ना वेगवेगळे. काही माशाचं डिझाईन आहे. मोरच छान आहे. चंद्र हा पण मोर आहे. ही पण सापाचीच आहे. साईज मध्ये प्रॉपर बरोबर आहे. याच्यापेक्षा थोडी मोठी साईज असून ती हँग होत नाही, पडू शकते. पण वेट जास्त होतं. वेट जास्त होत. मोठ्यात मोठी आणि लहानात लहान सगळे साईजेस अवेलेबल आहेत. सगळ्या टाईप्स अवेलेबल आहेत. प्युअर सिल्वर आहे. ते कल आहे. गर्भरेशमी सगळे नॅचरल डाईज असलेले आहे. आणि काय रेंज आहे साधारण या साड्यांची? 1600-1800 विथ ब्लाऊज पीस येतात. या रनिंग ब्लाऊज पीस. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. हे बारीक बारीक धूळ वगैरे, बारीक बारीक कचरा वगैरे असेल कोणतं पण तुम्हाला काढा. स्लायडिंग विंडो, ग्रीन चॅनल कोणतं पण तुम्ही साफ करू शकता. चार्जिंगवरती चालतं हे. आपलं चार्जिंगवर चालतं. त्याला फक्त चार्ज करायचं आणि यूज करायचं. एकदा त्याला चार्ज केलं की तुमचं 3-4 तास कंटिन्यू चालतं. त्याच्यामध्ये हवा फेकणार, हवा ओढणार. हे तुमचं ट्विन वन. हे कशासाठी आहे? हे तेलासाठी म्हणा. पुरी पापड भजी काढण्यासाठी. अच्छा. डायरेक्ट आपलं तेलात टाका. पुरी पापड भजी वडा काढा. तेलाची बचत करा. तेल कसं आहे? ते 50 म्हणा. तसं 60-100 वाट. हे घेतलं 600 ब्लोअर बन आणि कच्छ म्हणजे 600 रुपये. कितीला दोन आहे म्हणाला? हे 100 दोन. 60 एक, 100 दोन आहे. यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. काय काय आहे यांच्याकडे? कुठे इथली मसाले आहेत ताई? हे मंचुरियन मसाला आहे ज्याच्यामध्ये तुमचा अजिनोमोटो कलर मैदा सोडा वापरलेला नाही. तांदळाच्या पिठामध्ये बनवलेलं पहिलं प्रोडक्ट ज्याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन आपण व्हरायटी केलेले आहेत. मसाला हे हात कुठा इथले मसाले ज्याच्यामध्ये हळद पावडर मिळाल मिळेल तुम्हाला. कच्ची हंबार मसाला आहे आपला हात कुठा इथला. जे हे सगळे मसाले खापरावरती भाजले जातात आणि खलबत्त्यात कुठून केलेले मसाले आहेत. त्यामुळे आमच्या मसाल्यांचा पार्टिकल्स हे तुम्हाला जरा जाडे दिसतील. हे बघा, हे पार्टिकल्स तुम्हाला जरा जाडे दिसतील. हो. आणि हा जो प्रॉडक्ट आहे ना ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरलेलं नाही. भाजणीचं थाळीपीठ आहे. कोंबडी वडे म्हणजे त्यानंतर सर्वत आहेत आपल्या सीझन्सच्या हिशोबाने. चटणी आणि लोणचे दिसत आहे. महाराष्ट्रातले पहिले मिलेट सर्वत आहेत. ज्वारी, बाजरी आणि नाचणीची सर्वत आपण बनवलेली आहे तिथे. हे तुम्हाला नाचणी दिसेल, हे ज्वारी दिसेल आणि ही बाजरी. ज्वारी, बाजरी, नाचणीचं फर्स्ट टाइम आपण महाराष्ट्रातलं पहिलं मिलेट सर्वत जे गुळामध्ये बनवलेले आहे. समजून ठेवूया आपण आता सर. धन्यवाद सर. पण 100% छान आहे. हा पीस अजूनपर्यंत आला नव्हता. मध्ये आले तेच फटाफट गेले. आता दोनच राहिले त्याच्यात. हा बघा, हा रंग आणि तो पर्पल.
पैसा वजन लिनन कॉटन आहे, ओरिजिनल आहे. हे कॉटन कसं दिसतं चांगलं आणि टिकतं चांगलं. सगळे कॉटन मध्येच आहे का? कॉटन आहे, सिल्कचे पण आहे. सिल्कचे पण आहे. काय रेंज असेल तरी साधारण? 650 पासून अगदी 2500 पर्यंत आहे. सगळे 2 पीस 3 पीस मध्ये, 4 पीस मध्ये पण, 4 पीस मध्ये. छान कलेक्शन आहे, कलर्स पण छान आहे. काय कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमचे? हो आहेत, माझा मोबाईल नंबर आहे 8693824803. आदिती कलेक्शन, रेशमा नाथी कलेक्शन. हा पण छान दिसते. हे प्युअर लिननमध्ये आहे ना, याला विदाऊट लाईनिंगचं शिवता येतो. हो, कारण एक कपडा पण छान, कापड खूप सॉफ्ट आहे, याचं बॉटम पण छान येतं. हे शॉपमध्ये घ्यायला गेले ना तर 2000 वरचा पीस आहे. हा आपल्याकडे 1450 हे बॉटम आहे ना, दोन कलर्स आणि प्रिंट कधीच खराब होणार नाही याची ना. हो, वॉश केलं तर हा पीस खूप छान राहतो, घरी धुवू शकतो, घरी धुवू शकतो. आणि असा दुपट्टा आहे, धन्यवाद. थँक्यू. कॉटन मध्ये सगळे कुर्ते आहेत, 2 पीस 3 पीस? 2 पीस नाही, फक्त 1 पीस आहे. 1 पीस आहे. सगळे कुर्ते आहेत ना, सगळे 600 ला? हो, नाही कुर्ती कुठली पण घ्या, 350 आहे, 1000 ला 3. हा, आणि फक्त 1 पीस घेतला तर 600 ला. 600 आहे. पॅन्ट आहेत त्या पण 1000 ला 3. अच्छा, या पॅन्ट आहेत त्या? हो, त्या पण 1.5 ला 3 आहे बघा. अरे वा, त्या नळा इलास्टिक जो भी आहे या तुम्हाला सगळे कलर साईज भेटतील. कलर साईज मिळतील ना? हो. हां, धन्यवाद. सब साडीज और ड्रेस मटेरियल? कहाँ से आए आप? बिहार से. भागलपुर बिहार से आए. अच्छा, क्या रेंज है ड्रेस पीस? रेंज मेरे पास ड्रेस मटेरियल 1200 से है, 2500 तक के सूट पीस. बहुत अच्छा अच्छा डिज़ाइन है. ये देखिए, ये मधुबनी प्रिंट पे आएगा, ये चंदेरी कॉटन पे आता है, ये 1800 का आएगा. अच्छा, तो बहुत कारी प्रिंट पे आएगा. अच्छा, ये कलमकारी है. ये 1950 का आ जाएगा आपका, ये इसका सिल्क पे आता है. और ये जो आपने ओपन किया है वो कौन सा है? ये मैम काफ्तान टाइप प्रिंट आता है, ये खादी प्रिंट इसको कहते हैं. अच्छा, खादी लोग खड़ी प्रिंट, खड़ी प्रिंट करते हैं एक्चुअली, बट ये खादी प्रिंट है, खादी स्टीम प्रिंट है. इसे एज अ काप्तान भी बनवा सकते हैं. अच्छा, काप्तान बनवाने के लिए? अगर काप्तान के टाइप से बनवाएंगे ना तो दुपट्टे का विड्थ इसका ऐसा है ना कि ये आपका आराम से इसे, अगर पतले दुबले लोग रहेंगे तो लाइनिंग डाल करके टॉप भी बना सकते हैं. अच्छा, वो भी बन सकते. रेंज मेरे पास 1500 से स्टार्टिंग रेंज है, 2500 3000 25000 तक की भी साड़ी है. 25000 की भी साड़ी है. अभी बताती है ये 3800 की आएगी. अच्छा, ये 3800 की टिश्यू सिल्क, क्या बोलते हैं? टिश्यू सिल्क. अरे, ये एकदम ट्रेंड्स में अभी चल रहा है, पार्टी वेयर के लिए. पार्टी वेयर और काफी अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है. ये येलो मिलेगा नहीं आपको फिर, है ना? ये येलो जल्दी नहीं मिलता है, लाइट येलो. ये आपका पैटर्न वर्क पे आ जाएगा, आपका स्क्वायर शेप पे आएगा. इजी वॉश, हैंड वॉश कर सकते हैं, मशीन वॉश नहीं होता है. मशीन वॉश नहीं. और हैंडलूम की चीज़ों को कोई अगर आपको बोल रहा है कि हैंड वॉश मशीन वॉश कर सकते हैं, दैट मीन्स या तो वो ज़्यादा चालाक है या तो आपको वो बेवकूफ़ बना रहा है, क्योंकि हैंडलूम के सामान को आप मशीन वॉश नहीं कर सकते. ये देखिए, ये एरी टसल पे दुपट्टा आएगा. ये दुपट्टा आपको 750 का आएगा, मधुबनी प्रिंट है, खादी सिल्क पे आएगा, प्रिंट का है. ये भी काफ़ी अच्छा. तो आप एग्जीबिशंस में ही लगाते हैं या ऑनलाइन भी ऑर्डर्स लेते हैं? बाकी ऑनलाइन अगर ऑर्डर किसी का रहता है तो कॉन्टैक्ट नंबर है 8294230953, इस पर कॉन्टैक्ट कर सकते हैं. व्हाट्सएप नंबर, कॉलिंग नंबर सारा यही है. थैंक यू. नमस्कार. कर्म वस्त्रांकन. हां, खूप छान छान डिझाईन्स आज आम्हाला दिसत आहे तिकडे. आणि काय रेंज आहे? छोट्यांचे जे ते 300 रुपये आहेत आणि मोठ्यांचे 450 रुपये. छोट्यांचे 20 नंबरपासून म्हणजे अगदी 1 वर्षापासून ते पुढे 34 नंबरपर्यंत आहेत, आणि मोठ्यांचे जे आहेत ते स्मॉलपासून 2XL 3XL पर्यंत साईज आहेत.
डबल एक्सेल पर्यंत साईज आपले 450 रुपये आणि छोट्या मुलांचे ते 300 रुपये. आम्हाला तिकडे टी शर्ट दिसतोय जो पाऊस सुंदर आहे, पावसाचे निघेल तेव्हा छान आहे. मटेरियल पण फार सुंदर आहे. पाऊस घनात पाऊस वनात शहार शहार हिरव्या मनात शिवप्रिया सुर्वे. खास पावसासाठी हे डिझाईन केलेलं आहे. अरे वा, फार सुंदर. अच्छा सुंदर, म्हणजे कॅलिग्राफी पण वेगवेगळी तुमच्या याच्यावर बघायला मिळते. फॉन्ट नाही, कॅलिग्राफीने केलेला आहे. जसं पाठी पण बघा ना, खै चाललंस विचारू नकोस, वेगवेगळं आम्हाला बघायला मिळतं इकडे. हे कसं आहे, डिजिटल केलेलं आहे की स्क्रीन प्रिंट आहे? स्क्रीन प्रिंट आहे. अच्छा, मग तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल तर नंबर आहे 9819 66 188 हा नंबर आहे. धन्यवाद. थँक्यू. सगळे कितीला आहे? 40 लाईट 100 ला 3 आहे. 40 लाईट आहे 100 ला 3. बरेचसे क्लिप्स, अगदी छोट्या क्लिप्स पासून ते मोठ्या क्लिप्स पर्यंत, फॅन्सी क्लिप्स, ब्रेसलेट्स, इयररिंग्स, फिंगर रिंग्स, रबर बँड्स. हे कितीला आहे? 33 लाख 50 आहे. थँक यू सर. शकुंतला फूड प्रोडक्ट्स. नमस्कार मॅडम, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव स्नेहला उभयता लोकळेकर आणि कल्याणहून आली आहे आणि आम्ही इन्स्टंट फूड प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग. अरे वा, आमच्या ब्रँडचं नाव शकुंतला फूड प्रोडक्ट आहे आणि पावण्यामध्ये आम्ही 2 ते 3 वर्ष पटत येतोय, त्यामुळे पावणेकर आम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला. धावंते आहे, अंबोळीचं आहे, ते 10 मिनिटाकरता आम्ही धुवायचं आणि करायचं. अच्छा, अतिशय जाळीदार मऊ निकलोशे धावणारे अंबोळ्या होतात. अरे वा, उपवासाची भाजणी आहे, उपवन डोसा आहे, घेण्यातील सुंदर प्लव आहे, भाजणी अप्पन टीम आहे, खमंग उष्णशी टोका, ढोकळ्याचे माझ्याकडे ज्ञान ओक्षण आहे, सफेद ढोकळा, खमंग ढोकळा, ढोकळा मिक्स डाळ ढोकळा, छान मस्त अप्पे मिक्स आहे. यामध्ये फक्त पाणी आणि मीठ घालायचं, नंतर भिजवून ठेवायचं आणि मग अप्पे करायचे. 25 ते 27 होतात यामध्ये. छान पहिल्यांदाच ऐकलं मी खपली गव्हाची खीर. आणि पौष्टिकही असणार तेवढी आहे, डायबेटिक पेशंट्सना चालते. यामध्ये शुगर कंटेंट अजिबात नाहीये. पावडर, नारळ पावडर आणि तांदूळ वापरलेले म्हणजे रेडी टू कुक. रेडी टू कुक आहे तुम्हाला. आणि हे इथे आहेत आपले सगळ्यांच्या आवडीचे आंबे मोहर मोदक पीठ आहे. वा, साधारण चटणी आहे, लाल मिरची, हिरवी मिरची, मिरची पावण्या फोममध्ये आहे. ते तुम्हाला एका वेळेला सगळं वापरायला हवं असं नाही, एका कपाला एक चमचं पावड्या घातली व्यवस्थित ठेवायला आणि प्यायला तरी चालतं. निम्बा निम आहे, चहाचा मसाला आहे, पोह्याचे डांबर आहे. अच्छा,
किंवा डांगर आहे, तिथे आपल्याला हे सगळे सावरण्याचं आहे ना. हो ते बटेट सिटी आणि या काय पोह्याच्या कुरड्या आहे. मॅंगो शेवई, मऊ शेवई, पायनॅपल शेवई. छान. आणि हे पोह्याचं मिरगुंड दिसतंय. पोह्याचं मिरगुंड हँडमेड पोममेड आणि वाढवलं. अरे छान, मस्त छान. सगळ्यांच्या आवडती प्रोडक्ट्स यांच्या स्टॉलवर आहे. स्टॉल नंबर तुमचा? स्टॉल नंबर 835 आहे. 835 आहे. नक्की भेट द्या 12 मे पर्यंत. धन्यवाद. थँक्यू. हो कलर्स ना राहत नाही लवकर लवकर. हे हा ना नवीन पेंटिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यातले दोनच आहेत, एक हा आणि तो एक फर्स्ट. हे वेलिंगचं नवीन पेंटिंग आहे. पेंटिंग बिलकुल जात नाही. हे पदरावर येणार आणि बॉर्डरला हे पूर्ण असं पूर्ण आहेरचं आहे. हो पेंटिंग आम्ही कुठलंही करून देतो साडीवर. तुम्ही जे सांगणार ते साडीवर आम्ही पेंटिंग करून देणार तुम्हाला. आता ऑर्गेन्झावरती पण केलेली आहे. फॅब्रिक फॅब्रिक पहिला ॲक्रॅलिक वापरायचो, पण ॲक्रॅलिकचे ना पापुद्रे निघायचे. पापुद्रे निघायचे त्याचे राहायचं ते, पण ते नंतर नंतर पापुद्रे निघायचे. मग आम्ही ते चेंज करून फॅब्रिक पेंट चालू केलं. हे झिगझॅगमध्ये मल कॉटनच, पण झिगझॅग. हे संपले तर माझे हे दोन आणि हा एक नाही, अजून एक इथे ब्ल्यू आहे. पण खूप मस्त वाटतात डेझी असे पण होते. ते सगळे संपले, नुसती अशी फुलं आणि ही वेल म्हणजे दांड्या. हां ही अशी वर्षा नंबर घेतलाय ना. हां चला, थँक्यू. थँक्यू. आता आपण आहोत कौमुदी ज्वेल्स अँड आर्ट्सच्या स्टॉलवरती. आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की कौमुदी आर्ट्सच्या स्टॉलवरती आल्यानंतर जर तुम्ही मायबोली ब्लॉग्सचा रेफरन्स देणार तर तुम्हाला मिळणार आहे खास डिस्काउंट. आणि आत्ताच इथे एकानं जॅकपॉट लागलेला या डिस्काउंटचा, तर आपण भेट देऊया. आणि हे आत्ताच कौमुदी ज्वेल्समधून परचेस केलं गेलं आहे. मायबोली ब्लॉग्सवरून आल्यामुळे जसजशी डिस्काउंट जे आम्ही कमिट केलं होतं ते आम्ही कमिटमेंट पूर्ण केलेले आहे. व्यवस्थित त्यांना थँक्यू. मला आवडलं. मॉडर्न खुशी आहे. मॉडर्न क्रिस्टल्स आहे ना खुशी. ती मॉडर्न खुशी आहे. प्राइस आहे. काय प्राइस आहे याची? कॉम्प्लिमेंट करणारे कॉम्प्लिमेंटरी म्हणूनच आहेत. याची कॉस्ट लावतच नाही आपण. फक्त टुशी 1 ग्रॅमची टुशी आहे. दिसायला पण छान, टिकायला भरपूर वर्ष. 9 रंग ना. जरूर भेट द्या कौमुदी ज्वेल्स. बरंच काही आहे बघण्यासारखं. मोठा पेटारा आहे. परचेस.